राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी राम कृष्ण उपस्थित जमलेल्या माझ्या माता पित्यांनो नामधारकांनो हरिभक्तांनो वारकऱ्यांनो साधकांनो भगवंतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या आत्मस्वरूप भावंडांनो मगाशी आमच्या अमरनाथ दादांनी बाबांच्या बद्दल एक शब्द उल्लेख केला पाहुणे हो माझ्या अंगावर झरकण काटा आला पाहुणे हो म्हणजे आई गावातून नव्हे त्या परमात्म्याच्या गावाहून आलेले पाहुणे हो पाहुणे म्हणून राहायचं आहे आणि पुन्हा आपल्या निजधामाला जायचं आहे सहज बोलणे येतो उपदेश करुणे साया असं शिकवित संत महात्म्याचे एक एक शब्द हे रत्नासारखे आहेत हिऱ्यासारखे आहेत लक्षात आलं का आणि एका शब्दामध्ये जीवनाचा उद्धार होण्याचं सामर्थ्य श्रीपाद बाबांसारख्या संत महात्म्यांच्या वाणीमध्ये आणि अशा थोर महात्म्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझ्यासारख्या एक क्षुल्लक पामराची सेवा या ठिकाणी आयोजित करून काटेबाबांनी जे माझ्यावर उपकार केलेत ते न सरणारे न संपणारे उपकार आहेत तुमच्या चरणी माझे खूप खूप दंडवत अमरनाथ दादा तुमची वाणी मगाशी ऐकली खूप धन्य झालो डॉक्टर पेशा सांभाळत तुम्ही हा परमार्थाचा गाडा बाबांच्या पाठीमागे सांभाळत आणि प्रत्येक यशस्वी सिद्ध आणि थोर पुरुषाच्या पाठीमागं ज्या माऊलीचा हात असतो त्या म्हणजे आमची आई आई साहेब खूप खूप धन्यवाद आणि खरं सांगू इतर ठिकाणी मी कीर्तनाला जातो सासरे जाऊन नांदणं जसं असतं तसं इतर ठिकाणी गेल्यावर असतं पण इथं आल्यावर मात्र मला माहेरात आल्यासारखं वाटलं कारण माझे जीवीची पडो तुझी जीवी लक्षात आलं का हे संतांचं खूप महान वाक्य आहे थोर वाक्य लक्षात ठेवा माझं जे गुज आहे तेच गुज येत आहे माझी सद्गुरु परंपरा ही गुरुदेव रानडे निंबाळचे भाऊसाहेब देशपांडे उमेदीचे अंबुराव महाराज सद्गुरु जनार्दन महाराज वसंत गडकर ही परंपरा परंपरा जरी वेगळी असली मार्ग जरी वेगळे असले तरी बीज तत्व मात्र एकच आहे त्यामुळे मला माझ्या घरी माझ्या माहेरात आल्यासारखं वाटतं मला इथं आल्यानंतर आणि जिथं जिथं बाबांच्या कार्यक्रमासाठी मी जात असतो खूप लोक प्रेम करतात खूप साधक नामधारक माझ्यावर प्रेम करतात जीव टाकतात आणि कधी असं वाटतं की कुठले उपकार केलेत म्हणून मी हे संत महात्मे हे नामधारक माझ्यावर प्रेम करतात असंच अखंड प्रेम असू द्या हे तुमच्याच चरणी मी प्रार्थना करतो बाबा अहंकार निशिघन दाट गुरुवचने फुटली पहाट माता भक्ती भेटली वरवंट तिने मज मार्ग दावेला चौकट गा नरहरी रामा गोविंदा वासुदेवा बघा नरहरी रामा गोविंद आता मी सरळ विषयाला हात घालतो आता मी इकडे तिकडे जात नाही कारण वेळ फार कमी आहे कीर्तन संपाची वेळेला सुरू झाले याची मला जाणीव आहे
आणि पुढं महात्मे अजून कीर्तन करणार आहेत, त्यामुळे मी उरक्त घेतो, काळजी करू नका. हा, कारण पुढं आता अजून दोघ जण आहेत, त्यामुळं हा बरं चला. माझ्या कीर्तनाची सुरुवात मी नेहमी वेगळ्या पठडीतनं करत असतो. सगळी भगवंतावर प्रेम करणारी, पहिले सद्गुरू तुम्ही प्रेम करताच करता, पण भगवंतावर प्रेम करता, बरोबर आहे ना. एक छोटीशी अगदी सहज सोपे प्रश्न विचारतो, देव कुणाकुणाला आवडतो, हातवर करा बरं जरा एकदा. काय विचारायच्या आधीच सगळ्यांनी हातवर केला. वा, कुणाकुणाला वाटतं देव आपल्या घरी यावा, हातवर करा बरं. खूप सुंदर. कुणाकुणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं. अका सगळेच हातवर केले. देव आपल्या घरी यावा ही पाहिजेच पाहिजे, पण आपण देवाच्या घरी लवकर जावं ही ओढ जास्त पाहिजे. कारण तुमचा आमचा कार्यभाग आहे ना, हा कार्यभाग कशासाठी माहितीये का? नर देहाचे ज्ञाने आणि सच्चिदानंद पदवी घेणे. म्हणजे या मनुष्य देहात येऊन भगवंत होण्याचा अधिकार भगवंतांनीच या देहाला बहाल केलाय. आणि मी नेहमी दृष्टांत सांगत असतो, आपलं गाव वेगळं आहे. मगाशी मी बाबांचा शब्द उच्चारला, पाहुणे हो. खरंच आपलं गाव वेगळं आहे, आपलं घर वेगळं आहे. आपल्या घराचा पत्ता तुकोबऱ्याने सांगितलाय. आम्ही वयकुंठवासी, आम्ही आम्ही वैकुंठवासी. तुकोबऱ्यांनी पत्ता सांगताना त्यांचा नाही सांगितलं, तुम्हाला सर्वांचा सांगितलं. ऐकू लागले आम्ही कुठून आलोय? वैकुंठातून. आता वैकुंठ म्हणजे काय? अलीकडे स्मशानभूमीला सोज्वळ नाव दिले बघा, वैकुंठ धाम. आणि खरं सांगू का, त्या वैकुंठाचा आणि स्मशानभूमीचा काढे मात्र संबंध नाही. वय म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख. सोपा अर्थ आहे. वय म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख. जिथं दुःखाचा लवलेश नाही अशा अवस्थेला वैकुंठ म्हणतात. मोक्ष, वैकुंठ, मुक्ती, समाधी ह्या एका अवस्थेची वेगवेगळी नावं आहेत. ह्या वेगवेगळ्या अवस्था आहेत, लक्षात ठेवा. भूमिका समजून घ्या. मोक्ष म्हणलं की आम्हाला वाटतं मरण. मरण आणि मोक्ष जमीन आसमानचं अंतर आहे. मोक्ष उपभोगायचा आहे तर देहाशिवाय उपभोगता येत नाही, देहात असावं लागतं मोक्षासाठी, मोक्ष उपभोगण्यासाठी. मोक्ष कशाला म्हणायचं आणि मृत्यू कशाला म्हणायचं ऐका. मोक्ष त्यालाच म्हणायचं श्वास शिल्लक आहेत आणि इच्छा संपलेली आहे, त्याला मोक्ष म्हणतात. आणि मृत्यू कशाला म्हणायचं? श्वास संपलेत आणि इच्छा शिल्लक आहे, त्याला मृत्यू म्हणतात. कारण इच्छेपोटी पुन्हा जन्म घ्यावा लागतो.
भूमिका समजून इच्छा वासना मावळल्या की मोक्षच आहे, जिवंतपणी भोगू मोक्षाचा सोहळा. वैकुंठ, मुक्ती, मोक्ष, समाधी. समाधी म्हणजे काय? खोल विवरात जा, वर्णवती शिळा लावून घ्या आणि आत गुदमरून मरा, त्याला समाधी म्हणत नाहीत. आणि ती समाधीच होऊ शकत नाही. ज्या अवस्थेमध्ये समाधान ओसंडून वाहतं त्या अवस्थेला समाधी म्हणतात. फार खोला जायची गरजच नाही. ज्ञानदेव प्रमाण, निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन. संजीवन शब्द अखंड, अखंड. अशा जीवाला चालतं बोलतं परब्रह्म म्हणतात की जे अखंड चालता बोलता समाधी अवस्थेत असतात. ज्ञानदेव प्रमाण, प्रमाण म्हणजे शपथ घेऊन सांगतो. निवृत्ती देवी ज्ञान, निवृत्ती दादांच्या अनुग्रहानं अखंड हरिपाठाचं चिंतन केल्यामुळे. हरिपाठ म्हणजे 28 अभंग पाठ करणं नव्हे, हरिपाठ म्हणजे लीन होणं, शून्य होणं, मावळणं, हरण्याचा अभ्यास करणं, त्याला हरिपाठ म्हणतात. ज्ञानदेव प्रमाण, निवृत्ती देवी ज्ञान आणि समाधी संजीव म्हणजे अखंड समाधीचा जो अनुभव मी घेतोय, आनंद मी घेतोय, कशामुळे घेतोय? हरिपाठामुळे घेतोय, हरण्याच्या अभ्यासामुळे घेतोय, अनन्यतेने शरण गेल्यामुळे घेतोय. हा त्याचा अर्थ आहे. भूमिका समजून घ्या. आणि त्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे तो म्हणजे मनुष्य देह. या मनुष्य देहात आलो आणि आपण अधिकारी कोणाचे आहोत? ती समाधी उपभोगण्याचे अधिकारी आहोत, आनंद उपभोगण्याचे अधिकार आहोत, परमानंद उपभोगण्याचे अधिकार आहोत, मोक्ष उपभोगण्याचे अधिकारी आहोत. या देहात आल्यानंतर आपल्या हातून काही कार्यभाग व्हावा. झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग, याच्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलोय. आणि आपला कार्यभाग झाला की कार्यापुरते कारण मार्गी उल्लंघुनी वेगे जावे स्थळा. जिथून आलोय तिथं परत जाव. जिथून आलोय तिथं परत जाण्याला समाधी म्हणतात. जिथून आलोय तिथं परत जाण्याला ध्यान म्हणतात. आणि तो मार्ग चोखाळण्यासाठी सद्गुरु अनुग्रहाच्या माध्यमातून जो आम्हाला मार्ग सांगतात त्याला ध्यान म्हणतात. काना वचनाची आहे भेटी ही भूमी फक्त अशाच ठिकाणी शोभते. काना वचनाची आहे भेटी, सरीसाची पै किरटी, वस्तू होऊन उठी कोणी एक जो. आता काना वचनाची भेटी म्हणजे ज्ञानोबाराने किती अनुग्रहाबद्दल व्यवस्था सुंदर सांगितली बघा. काना वचनाची भेटी म्हणजे काय? साधकाचा कान आणि सद्गुरूंचं वचन दोन्ही एकत्र आल्या बरोबर वस्तू होऊन उठी. वस्तू म्हणजे वीट, दगड, माती किंवा पदार्थ नव्हे, वस्तू म्हणजे परमात्मा. अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये वस्तूला परमात्मा म्हणून संबोधलेला आहे. ओळखारे वस्तू, सांडारे कल्पना, नका आड राना जाऊ झणी. वस्तू होऊन उठी कवणू एक जो, कवणू एक जो हाही शब्द महत्वाचा आहे. लाखो अनुग्रह घेऊन जातात पण वस्तू होऊन उठतो कोण? एखादाच. मी नेहमी दृष्टांत सांगत असतो. खूप मोठी कंपनी होती, कंपनीचा विस्तार खूप मोठा होता. म्हणून त्या कंपनीच्या मालकानं काही अधिकारी नेमलेले होते. त्यातल्या एका अधिकाऱ्याला बोलून घेतलं, इकडे आपल्या कंपनीच्या विस्तारासाठी तुला मुंबईला जायचं आहे आणि आपला कार्यभाग तुला तिथं 3 दिवस राहून करायचा आहे. तो म्हणाला, मी गेलो असतो मुंबईला पण मुंबईला माझं कोणी पाहुणं राहुलं नाही म्हटले. माझी राहण्याची काही व्यवस्था नाही व्यवस्थित तिथं होणार. मालक म्हणजे कंपनीचा मालक म्हणाला, तू काळजी करू नकोस, तुझी व्यवस्था मी आधी करून ठेवलेली आहे. तुझी व्यवस्था मी आधी करून ठेवलेली आहे. जा, हॉटेल पंचतारांकित हॉटेल बुक करून ठेवलेलं आहे तुझ्या नावानं. त्या अधिकाऱ्यानं तिथलं सगळं दप्तर घेतलं, सुटकेस घेतली आणि मुंबईला गेला. सुंदर असं हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्ये प्रवेश केला. पंचतारांकित हॉटेल, रूम उघडली, काय त्या रूमचं वर्णन करावं. मखमली गालीचा, फिरता बेड, इंटरनेट, वायफाय,
बटन दाबल्याबरोबर पाच पाच वेटर जी हुजूर काय पाहिजे बोला. इतकी सुविधा त्या हॉटेलमध्ये. तो अधिकारी गेला त्या रूमचा खूप आनंद घेतला. मालकानेच दिलेली आज्ञा हो स्वीकारली आणि ते काम सुरू केलं. एक दिवस झालं, दोन दिवस झालं, तीन दिवस झालं. सगळं काम तीन दिवसात उरकलं. चौथ्या दिवशी सकाळी उठला, दप्तर आवरलं, सुटकेसमध्ये टाकलं, रूमला कुलूप लावलं, खाली आला आणि काउंटरवर चाव्या ठेवल्या आणि हॉटेलच्या मालकाला म्हणाला, मालक ह्या चाव्या रूम चेकआउट करा. हॉटेलचा मालक म्हणाला, साहेब एवढं सुंदर आमचं आलिशान आणि पंच तारांकित हॉटेल आहे, अजून चार दिवस राहा की. तळ त्या अधिकाऱ्याचं उत्तर बघा किती छान आहे. त्या हॉटेल मालकाला म्हणाला, मालक तुमचं हॉटेल तर सुंदरच आहे, वादच नाही. तुमच्या हॉटेलसारखं हॉटेल दुसरं कुठंच नाही, इतकं सुंदर आहे. हा पण माझ्या घरात जे समाधान आहे ना ते तुमच्या हॉटेलमध्ये नाही. तुम्ही आम्ही सगळेजण या पंचतारांकित हॉटेलमध्ये आलोय. पंचतारांकितच आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश पंच तत्व सजवायला धडपडत आहेत, लक्षात ठेवा. आणि या हॉटेलमध्ये आलोय काय कार्यभागासाठी आलोय. आणि तो कार्यभाग संपला की आपल्या निजधामाला जावं का. या हॉटेलपेक्षा आपलं जे निजधामात जो आनंद आहे, समाधान आहे, लक्षात आलं का, ते जगात कुठं नाही, कुठंच नाही. इतकं ह्या जरी आलिशान असलं तरी निजधाम प्रत्येकाचं प्यारं असावं. म्हणजे कुठून आलोय, तिथून. हा आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. भूमिका समजून घ्या. अरे तो परमात्म्याचा रस्ता दाखवणार आहे. जे सद्गुरू आहेत जोपर्यंत आमच्या आयुष्यात येत नाहीत तोपर्यंत आमच्या आयुष्यातला अज्ञान अंधकार दूर होणार नाही. बाबा अहंकार निशी घनदाट. अहंकार म्हणजे काय हो, अहंकार म्हणजे काय. अहंकार म्हणजे अविद्या. अहंकार म्हणजे स्वरूपाबद्दलचं अज्ञान. अहंकार म्हणजे अंधार. आणि माझ्या सद्गुरूंच्या भाषेत जर सांगायचं म्हणलं, सहज सोपी भाषा, अहंकार म्हणजे काकत मांजऱ्या. हे मांजऱ्या नावाचा रोग आहे. हित्य गाठ आणि हित्य गाठ 24 तास 12 महिने असं बघा. जोपर्यंत अहंकार दूर होत नाही तोपर्यंत आमचा अंधार दूर होणार नाही. त्याशिवाय मी स्वरूपाकडे पोहोचणार नाही. देहबुद्धी, देहबुद्धीचा निश्चय ज्या ढळेना तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. आम्ही देहबुद्धीपुरतच अडकून पडलोय. आत्मबुद्धीत कोण वावरायला तयार नाही. अहंकार म्हणजे एक आंधळी जखम आहे. शब्द शब्द करून ठेवा. मी सासूसू सांगणार नाही, मी बेवड्याच्या गोष्टी सांगणार नाही. अहंकार म्हणजे आंधळी जखम आहे. बघा पायाच्या अंगठ्याला जखम झाली, लक्षात आलं का, ती जखम असते पण आम्हाला माहीत नसते. पण माहीत कधी होते माहित आहे का, ठेच लागली की माहीत होती. घरात चालताना टेबलचा पाय लागला की बोंबलाव वाटत. चप्पल बूट घालताना बरोबर ते दुखतं. बघा पोरग पळत येतं आणि बरोबर लागलेला अंगठ्यावरच पाय देत. आम्हाला ती जखम झाली पण आम्हाला माहित नाही. पण वेदना कधी होतात, दुसऱ्याकडून धक्का लागल्यावर त्या वेदना होतात. तसं अहंकार एक आंधळी जखम आहे की जी तुम्ही आम्ही सांभाळून ठेवलेली आहे. पण ती उफाळून कधी येते माहित आहे का ती जखम. एखादा बोलला, एखाद्यानं अपमान केला, एखाद्यानं शिवीगाळ केली की बघा ती जखम ठसकते. अर्थ कळला का. अरे मला सांगा, पायाच्या अंगठ्याला जखमच झाली नाही, टेबलाला पाय लागू द्या, बूट घालताना काय वाटत नाही, आंघोळ करताना काय वाटत नाही का, पोराला पाय दिलं तर का जखमच नाही तर दुखतच नाही. तसं अहंकारच जर नसेल तर कुणीही किती अपमान केला, कुणी कितीही बोललं काय होणार आहे, काही नाही. आणि गोड सांगा, दुसऱ्यानं केलेली शिवेगाळ, दुसऱ्यानं केलेला अपमान म्हणजे काय, ते काळीस पिठीचं एक गुल आहे.
तुम्ही काय म्हणता, गुलच म्हणता ना, हा की जीप घासल्याबरोबर पेटते त्याला गुल, ते गुल आहे दुसऱ्यानं बोलणं, अपमान करणं. हो पण ती गुल जर जाऊन एखाद्या दारुगोळ्याच्या साठ्यात पडली तर स्फोट होणार, आणि ती जर पाण्यात जाऊन पडली तर विझणार. जसं अहंकार नावाचा दारुगोळा जर यात असेल तर स्फोट होणार, बरोबर आहे ना, माझा अपमान. आता जर अंतकरण गंगेसारखं असेल तर जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, हा भगवंत जाण त्याचे जवळी, त्याचे जवळी भगवंत जाण त्याचे जवळी. जैसे गंगा वाहे तैसे जाचे मन, जैसे गंगा वाहे तैसे जाचे मन, जैसे जाचे भगवंत जाण त्याचे जवळया. जैसे गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण त्याचे जवळी. शांत पाण्यावरती काठीनं रेग ओढली, किती वर्षी रेग राहते ती, किती वर्ष राहते, पुढं ओढत गेला की मागणं मिटत जाते. तस या देहातून अहंकार बाजूला झाला, देहबुद्धी बाजूला झाली, अविद्या बाजूला झाली, अंधार बाजूला झाला, अज्ञान बाजूला झालं, आणि स्वरूपाची ओळख झाली, आणि जीव स्वरूपात नांदायला लागला, कोणतंच दुःख त्याला होत नाही. कारण सुख आणि दुःख भोग कोणाचे आहेत, देहाचे आहेत. सुखात्वा दुःख भोग या देहाचा, नाश त्या ज्ञानाचा करू नये. भूमिका समजून घ्या. बाबा अहंकार आणि शिघनदाट, गंमत सांगतो. एक म्हातारी आपल्या झोपडीच्या बाहेर सुई शोधत होती. अंगण होतं 10x10, कितीचं अंगण होतं, 10x10 छोटं अंगण फार, आणि सुई शोधत होती. तास झालं, दोन तास झालं, त्या माऊलीला काही सुई सापडे ना म्हातारीला त्या, आणि ते चार तरुण बाजूला उभे राहिले होते. ते म्हणाले, म्हातारी काय शोधतेस? बाबा रे सुई शोधते, सुई हरवली. ते चार तरुण म्हणाले, आम्ही हुडकू लागू का, चालते की बाबानं? ते चार तरुण आणि म्हातारी त्या 10x10 अंगणामध्ये सुई शोधत होते, त्यांना बी सापडे ना, 3-4 तास झालं सापडेच ना. त्यातला तरुण म्हटला, म्हातारी खरंच सांग, सुई हरवल्या कुठं? म्हातारी म्हणली, झोपडीत. कुठं हरवल्या? झोपडीत. तुझं डोकं फिरलं का? म्हातारी म्हणले, हरवलं झोपडीतून, हुडकत्यास अंगणात. म्हणले, कळतं का तुला? त्या म्हाताऱ्याने इतकं सुंदर उत्तर दिलं, तुमचं आमचंच उत्तर आहे ते. बाबा रे, बुजुर्गाने जाणत्याने सांगितले, हरवलेली वस्तू उजेडात सापडते, म्हणून मी उजेडात हुडकाय आली. तुमची आमची गत तीच झालेली आहे, हरवले एकीकडे शोधतो एकीकडे. खरं का खोट आहे? अहो हात आत हरवलाय तो, हुडकतोय मी बाहेर. का हित का सापडत नाही? अविद्येचा, अज्ञानाचा, अहंकार आणि अंधार. आणि तो अंधार दूर करणारा कोण आहे? सद्गुरु माया, लक्षात ठेवा. बाबा अहंकार निशी घनदाट, गुरु वचने फुटली. जोपर्यंत सद्गुरूच्या वचनाची पहाट होत नाही, तोपर्यंत यातला अंधकार बाजूला होणार नाही. आणि लख परमात्मा जो हृदयस्थ वास करतोय, किंबहुना अरे ऐक शिष्या येथेची वर्म, स्वयं तूच आहेस ब्रह्म, याविषयी संदेह भ्रम ठेवू नको, अरे तूच परब्रह्म रूप आहेस. याची जाणीव करून सद्गुरू आमच्या हाताला धरून तिथपर्यंत घेऊन जातात, घेऊन जातात. वस्तू दाखवणारे सद्गुरू
परमात्म्याचं या देहाला फूल आणणारे सद्गुरू खूप दुरापास्त झालेत. आजकाल देव पाहिजे पण सद्गुरू नको. आम्हाला देव पाहिजे पण सद्गुरू नको. आम्ही देवळात रांगाच्या रांगा लावू, त्याच्या पुढं झुकू त्या देवापुढं, हा वाकू, पण सद्गुरु पुढं वाकारण शरण जायला मला लाज वाटते. का वाटते सांगतो. देवाला काहीच कळत नाही, तू पाप करून जा, भ्रष्टाचार करून जा, लबाडी करून जा, चोऱ्या माऱ्या करून जा, नाही का खून करून जा, त्याला काही कळत नाही. तू उभा आहे बघा असंच, ये पाया पडून जा, त्याला काही कळत नाही म्हणून आम्ही वागतो. आणि सजीव परमात्मा म्हणजे सद्गुरू आहे, त्याच्या पुढं वाकायला आमचा अहंकारच आडवा येतो. आमचा अहंकार आडवा येतो, मी का पडू पाया. आणि गोष्ट सांगू, स्वतःची चूक लक्षात आणून देणारा सद्गुरू आहे. स्वतःची चूक कोणाला नको आहे ऐकायला. आणि आजकाल बाहेर जे बोकाळलं ना परमार्थ, लक्षात आलं का, नुसताच देव 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 देव, हे बोकाळण्या पाठीमागचं कारण हे आहे, अहंकार आमचा आडवा येतो सद्गुरू पुढे झुकायला. सद्गुरू परंपरा आम्हाला आवडेच ना, विशेष आहे बघा. त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी खऱ्या अर्थानं सद्गुरूची तर नितांत गरज आहे. त्या सद्गुरूला शरण न जाता आम्ही डायरेक्ट देवाकडे निघालोय, कसा कळणार तो, कळणार कसा. आम्ही नेहमी सांगत असतो, नेहमी सांगत असतो, लक्षात ठेवा. भूमिका बघा, हजारो वर्ष झाली परमार्थ चाललाय, हजारो वर्ष झाली. एका माळ्यानं 5,000 झाडं लावली बाबा, एका माळ्यानं काय केली, 5,000 झाडं लावली फुलासाठी, फुलं यावीत म्हणून. 5,000 झाडं लावली, वर्षभर वाट बघितली, वर्षानंतर अनुभव काय आला, एकाच झाडाला फुल आलं, 4,999 झाडांना फुलंच आले नाहीत. दोष कोणाचा आहे बघूया, आता सगळी साधक आहात आपण. दोष माळ्याचा आहे का झाडाचा आहे, बघा विचार करून उत्तर द्या. 5,000 झाडं लावली फुलासाठी, एकाच झाडाला फुल आलं, 4,999 झाडांना फुलंच आलं नाही. दोष कोणाचा आहे, झाडाचा आहे का माळ्याचा आहे. माळ्याचा दोष आहे. दोष कोणाचा आहे, माळ्याचा आहे. हां, जर 4,999 झाडांना जर फुलं आली असते, एखादं झाड जर विना फुलाचं असतं तर त्याच्या संगोपनात ताक होती त्या माळ्याच्या, हे मान्य करू. पण झाडांना फुलंच जर आली नाही तर दोष कोणाचा आहे, माळ्याचा आहे तो. अहो म्हटले असं कसं म्हणताय, एखाद्र झाडाला फुलं आलं ना, अरे वेड्या, हो ते झाड त्या माळ्यापासून वाचलं म्हणून त्याला फुलं आलं. अनेक अनेक येऊन गेले, अनेक येऊन गेले, पण इथं बसलेली हजारो वर्षापासून इथं बसलेली सगळी हजारो झाड आहेत, फुल काही ना परमात्मा नावाचं. माळ्याचं संगोपन कुठेतरी चुकलंय. अहो म्हणले मग ते त्या झाडाला फुल, ते जे माळ्यापासून वाचलेले झाड म्हणजे कोण माहितीये का, ज्ञानोबा, तुकोबा, नाथ राय, नळोबा राय, हो स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, ओशो, लाओस्से, बुद्ध, कबीर, महावीर, आमचे श्रीपाद बाबा, लक्षात ठेवा. ही माळ्यापासून वाचली म्हणून यांच्या देहाला परमात्मा नावाचं फूल आलं, आणि म्हणून ते डोलतायत आनंदानं. आम्हाला माळी व्यवस्थित भेटे ना, समजून घ्या, कुठेतरी संगोपनात त्याच्या दोष आहे. आणि माळ्याने फक्त एक काय केलं माहित आहे का, आपलाच टेंबडा मिरवला. झाडांना जर व्हॉट्सअपच्या येऊन विनोदाचं पाणी घालून चालेल का. सासूसुनीच्या गोष्टीचं पाणी घालून झाडांना चालेल का. परमात्मा नावाचं फुल कधी येणार. मग अशा आमच्या अमरनाथ दादी सांगितलं, द्वैताची झाडणी गुरु विण ज्ञान तया कैसे कीर्तन घडेल ना. आम्ही भूमिका कळली का.
त्या अद्वैत परमात्म्याचं दर्शन घडवून देण्यासाठी अनेकांनी दुकानं मांडले, अनेकांनी बाजार मांडले. पण श्रीपाद बाबांसारखी, माझ्या सद्गुरु बाबां जनार्दन बाबांसारखी ही माणसं प्रकट का झाली नाहीत, का झाली नाहीत, तर त्यांची अवस्थाच अशी होती. जगात पिशाच्या अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा आणि मग्न तो. जगामध्ये वेड्यासारखं राहणं ही माणसं प्रसिद्धीच्या झोतात का नव्हती बाबांसारखी? कारण त्यांचं जीवन हे हरिमय झालेलं होतं. जगात पिशाच, दिसताना पिशाच म्हणजे वेड, अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो, निमग्न तो सदा जैसा मकरंद, अंतर्बाह्य भेद वेगळा आले. द्वैत संपलं, द्वैत मावळलं. आणि आजकाल दिसतोय तो परमार्थ सगळं द्वैताचा परमार्थ दिसतो. आत्मस्वरूपाकडे कोण घेऊनच जायला तयार नाही, साधनाच कोण सांगायला तयार नाही. आणि त्यामुळं ह्या लोकांचा बाजार भरला, ह्या माळ्यांचा बाजार भरल्यामुळं सद्गुरु परंपरा दुरापास्त होत चालली, होत चालली, होत चालली. का? आम्हाला वाकायला जमत नाही. कोणी नियम पाळायचे नाही का? कोणी ते ध्यान करायचं? आम्ही मंडळी सांगत असतो, तुकोबाराव हेच सांगतात की रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. या विणास आणि कासता पै साधन वाहतसे आड विठोबाचे. अरे बाबा रे, तुकोबऱ्यानी हा मंत्र जो सांगितलाय तो सर्वसामान्यासाठी सांगितलाय, प्रापंचिकासाठी सांगितलाय, ज्याला काहीच कळत नाही त्याच्या समाधानासाठी सांगितलंय. तेच का धरून बसलायस तू? त्यांचा दुसराही परमार्थ आहे, दुसऱ्याही मार्गाने अनुभव घेतलाय त्यांनी. शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी, ते का लक्षात आणत नाहीस तू? नाही का? सुखे मी निजलोगा शून्य सारुणी तेथे, त्रिकुट शिखरी का दान मिळे येते. त्या मार्गाने वाटचाल कर, म्हणजे तुझ्या लक्षात येईल नेमकं काय आहे, संतांना काय सांगायचं आहे. बघा, जसा पेशंट येईल तसा डॉक्टर उपचार करत असतो. खरोच झाली म्हणून काय सर्जरी करायची का डोक्याची? मेंदूचं ऑपरेशन करायचं का खरोच झाल्यावर? खरोच झाल्यावर साध्या मलमपट्टी केली जा बाबा, बरोबर आहे ना? तसं तुकोबर आहे आणि रामकृष्ण सांगून मलमपट्टी केलेली आहे. पण सर्जरी वेगळ्या माध्यमानं सांगितली, त्याचं कुठं लक्ष आहे आमचं? हे कळलं पाहिजे लक्षात ठेवा. बाबा अहंकार निशी घनदाट, गुरुवचने फुटली. जोपर्यंत सद्गुरु अनुग्रह देत नाहीत, नामदेवांच्या आयुष्यात तीच परिस्थिती, जशी तुमची आमची सर्वसामान्यांची परिस्थिती आहे तशीच नामदेवांची परिस्थिती होती. नामदेवराय हे पांडुरंगाचे सख्य भक्त नाही का, प्रेम भांडारे नामदेवराय होते. नामदेवरायाने देवाला हाक मारण्याबरोबर देवाने यावं, घोटाळा तिथंच झाला. जसं तुम्ही आम्ही काही नडलं की देवळात जातो, तसं काही नडलं की नामदेवराय देवळात जायचे. मुक्ताईनं अपमान केला नामदेवरायाचा. गोरोबा काकांच्या घरी गेल्यानंतर सगळ्यांना दृष्टांत माहित आहे, मी शॉर्टकट सांगतो. लय बालवाडीतलं सांगत बसण्यात काय अर्थ नाही, कारण तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएटच्या वरचे आहात. आणि मी कुठं कीर्तन करतो याचंही मला भान आहे. पाहुणचारासाठी नामदेवरायांना आळंदीला बोलवलं. नामदेवरायांची स्टाईल मात्र खूप वेगळी होती, अनुग्रहित नव्हते पण ख्याती मोठी होती. कारण देवाला ब्लॅकमेल तिने केला होता, देवा जेवतोयस का डोकं फोडू. देव घाबरला, सगुण रूपात दर्शन दिलं तेव्हापासून ध्यानात आलं. हा, धमकी दिली की देव भेटतोय झालं. ज्या ज्यावेळेला हाक मारतो तो पांडुरंग हजर. घाबरायचा देव का? ह्यानं जर डोकं आपण प्राण दिला तर माझ्या भेटीला कोण येणार? कशाला जाताय मरायला वे तिकडं? ही भूमिका असल्यामुळं नामदेवरायांना थोडासा अहंकाराची बाधा झाली.
माझ्यासारखा श्रेष्ठ कीर्तनकार कोणी नाही, नाही का? लाखोंची गर्दी असते. पाहुणचाराला बोलवलं, घोड्यावरून खाली उतरले. ही चारही भावंड उभी होती तिथं, त्यांची वाट पाहत होती. घोड्यावरून खाली उतरल्याबरोबर निवृत्तीदादांनी दंडवत घातले. हो, नामदेव मात्र अशी. निवृत्तीदादा बाजूला झाले, ज्ञानदादांनी लोटांगण घातलं. आता ज्ञानदादा म्हणजे प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचे केलेवढं सामर्थ्य, विष्णू म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म. नामदेवरायांचं लोटांगण घेतलं, बाजूला झाले. काकाने दर्शन घेतलं, स्वपन काकाने, बाजूला झाले. मुक्ती मात्र अशी, कारण ते आदिमायाच होती. लक्षात आलं का कोण नामदेव? ती मात्र रागानं बघत होती. ज्ञानदादा म्हणतात, मुक्ती अगं दर्शन घे, मी नाही घेणार. मोठा आवाज काढा. तिन्ही भावंड लट 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 कापायला लागली. अगं कळते का तुला, पंढरपूरहून आलेत. देव त्यांचा ऐकतो, देव त्यांच्या आज्ञेत आहे. अगं असं काय, प्रेम भांडार आहेत ते. नको 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 दर्शन घे, मी घेणार नाही. पंढरीच्या लोकांना ही अभिमान, पाया पडेचे नाही एकमेका. तुम्ही दर्शन घेतलं, बाबानं का दर्शन तुमच्या घेतलं नाही? नामानं का घेतलं ना दर्शन? गंमतच करते म्हणली. आम्हाला सांगा, 1400 वर्ष आयुष्य लाभलं चांगदेवाला जिनं नमवलं. लक्षात आलं का? चांग्या अरे कोराच राहिलास, सोपाय का? बघा, साधकाचं कोरेपण सुद्धा लक्षात आलं पाहिजे. पंक्तीचा बेत केला गोरोबा काकांच्या घरी, सगळे बसली जेवायला. पात्र फुडा आली आणि मुक्तीनं बरोबर शाळा केली. काकानं म्हटले, काका तुम्ही जातीनं कुंभार नाही? हो गो बाई. का आता तुला का आठवलं हे? काय नाही म्हणले, ह्यातलं कुठलं गाडगं पक्कान, कुठलं गाडगं कच्चाय तेवढं बघता का? खूण जे जाणती जे जैसे असती, तुका म्हणे भ्रांती तुझी आला. बरोबर गोरोबा काकानी खूण ओळखली. हो बघतो की. आता गोरोबा काका वयानं मोठे होते, काकाच होते ना. ते कच्च मडक बघायला ते थापाट नसतं, लाकडा असत त्यांच्याकडं. जेवायला बसले. निवृत्ती दादा, ज्ञानोबा, स्वप्न काका, मुक्ताई, नामदेवराय सगळे जेवायला बसले होते. काका उठले आणि निवृत्ती दादाच्या डोक्यात फटकन फटका मारला. फटका मारल्याबरोबर राम कृष्ण हरी पांडुरंग हरी. काका म्हणाले, हे खूप मोठ्या मोठ्या भट्टीतनं आलेलं आहे, हे इथल्या भट्टीतलं नाही, अनेकाच्या भट्टीतनं आलेलं आहे. ते आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा, मच्छिंद्राने बोध गोरक्ष असे केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रसादे निवृत्ती. मच्छिंद्रनाथ्या आदिनाथाच्या, मच्छिंद्रनाथाच्या, गोरक्षनाथाच्या, गहिनीनाथाच्या भट्टीतनं आले, कस कच्चा असल. ज्ञानोबा दादांच्याही डोक्यात मारल्याबरोबर पांडुरंग हरी वासुदेव हरी. अगं मुक्ते, हे बी म्हणले त्याच भट्टीतनं आलेलं आहे, अजिबात कच्च नाही. काकांच्या बी डोक्यात मारलं, एक शब्द नाही. स्थित प्रज्ञता काय म्हणतो? स्थित प्रज्ञता म्हणजे काय? बघा, कसलंही संकट आलं डळमळणं नाही, हा त्याचा सिद्धांत आहे. काकाच्या डोक्यात मारलं, काकाने पांडुरंग हरी वासुदेव. आता मुक्तीचा नंबर आला. मुक्ती म्हणजे मारा. मुक्तीला बी फटका बसला. ती म्हणजे पांडुरंग हरी वासुदेव हरी. नामदेव शेजारी बसली होती. हळूच देवा आपलं दादा काका एक काम करा म्हटले, जरा जोरात मारा. ओळखलं खूण. मुक्ती साधी माया ती. दादाने आज्ञा ऐकली, काकाने आज्ञा ऐकली आणि जरा वडता त्याला फाटकन फटका दिला. नामदेवला तोंडावरच पडले. ह्याला काय अर्थ काय म्हटले? असला पाहुणचार असतो का? कोण आहे मी माहित आहे का तुम्हाला? एक हकेत देव येतो, माझ्या कीर्तनाला लाखांची गर्दी असते, असा अपमान हे मला पटणार नाही, मला सहन झालं नाही. उठले तिथून तडतड तडतड निघून गेले देवळात. कुठं? पंढरपूरला.
पांडुर देवा मुक्तीनं माझा अपमान केला. देव म्हणले ह्याच गोष्टीत वैतागलोय मी, काय नडलं थटलं की येतेस माझ्याकडं तुमच्या आमच्यासारखं. काय झालं काय? देवा म्हणले मुक्तीनं माझा अपमान केला आणि मला म्हणले कच्चा रे कच्चा बिना गुरु का बच्चा. मी बच्चा आहे का? देव म्हणाले बाबा रे मुक्तीच बरोबर आहे. कसं बरोबर आहे? अरे तू अनुग्रहच घेतला नाहीस, तुला काय माहीतच नाही. हा म्हणले देवा मला एक सांगा, गुरु का करावा? देव भेटावा म्हणून ना. म्हणले हो, आता तू मला भेटलायस आधीच, कशाला गुरु करू आता? पांडुरंगाच इतकं छान उत्तर नामदेवाला आलं. नामदेवा खरं सांगू, मी फक्त तुलाच भेटलो नाही, ह्या विश्वातल्या प्रत्येक जीवाला भेटलोय. ह्या विश्वातल्या प्रत्येक जीवाला भेटलोय, पण कुणाला कळालो नाही हे मोठं दुःख आहे. श्वासाच्या रूपाने मीच आहे, लक्षात आलं का? सगळं दिलंय मी, किंबहुना आत्म रूपानं सुद्धा मीच त्यांच्यात वास करतो, पण कुणाला कळालो नाही. फक्त तुला भेटलो नाही, सगळ्यांना भेटलोय. नामा मी कळून घेण्यासाठी, मला समजण्यासाठी सद्गुरू शिवाय पर्याय नाही. आणि इतिहासात पहिल्यांदा अशी गोष्ट घडलेली आहे, देवाचा मार्ग सद्गुरू दाखवतात, पण नामदेवाला सद्गुरूचा मार्ग देवाने दाखवला. कळला का अर्थ? नामदेव राय म्हणाले मग काय करू बाबा? देवा काय करू सांगा. पांडुरंग म्हणाले काम करा, औंढ्या नागनाथाला जा, हा तिथे एक सिद्ध पुरुष आहे, जा तिथे तर अनुग्रह घे. औंढ्या नागनाथाचा रस्ता पांडुरंगाने दाखवला. नामदेव औंढ्या नागनाथाला गेले. खूप सुंदर मंदिर आहे, हो ती पिंड आहे ती खाली आहे तळाला. त्या विवरातून नामदेव खाली गेले आणि खाली पाहता तो दृश्य काय, एक वयस्कर व्यक्ती, जीर्ण झालेलं शरीर, थकलेलं शरीर, हो पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. नामदेवांना राग आला, कारण सगुण भक्त. ए म्हाताऱ्या तुला काय कळतंय का? पिंडीवर पाय ठेवून झोपलास बाबा, काय वाटतंय का तुला? ती सद्ग्रस्त व्यक्ती म्हणाली बाबा रे मी जीर्ण झालोय, थकलोय, भागलोय, शिणलोय, माझ्या शरीरामध्ये थोडं त्राण नाही, प्राण नाही, शक्ती नाही, जिथं पिंड नाही तिथं माझे पाय जरा उचलून बाजूला ठेवतोस का? नामदेवराने हातोपे मागे केले आणि त्या सत्पुरुषाच्या पायाला हात लावल्या, बरोबर अनुग्रह झाला. अनुग्रह काय झाला? काय अनुग्रह झाला? पाय उचलले, बाजूला ठेवले, तिथं पिंड आली. तिसरीकडे ठेवले, तिथं पिंड आली. चौथीकडे ठेवले, तिथं पिंड आली. दाही दिशेला ठेवले, तिथं पिंड आली. सिद्धांत काय आहे याचा? जेथ जेथ सद्गुरूचे लागती पाय, तेथे धावे लभलाय पांडुरंग. अनुभूती ही आली देव देवळापुरता मर्यादित न पाहता, देव जळी स्थळी भरलेला आहे तुझ्या सहित. हरीची आदासा हरी दाही दिशा, ही अनुभूती आली. दहाही ठिकाणी पाय ठेवल्याबरोबर अनुभूती आली, अनुग्रह झाला. ज्या क्षणी अनुग्रह केला त्याच क्षणी मुक्त झाला. विसोबा खिचर त्यांचं नाव. विसोबा खिचराने नामदेवाला अनुग्रह दिला, अज्ञान अंधकार दूर केला, देहबुद्धी संपवली. आणि मग खऱ्या अर्थानं त्यांच्या लक्षात आलं, बाबा अहंकार निशी घनदाट, गुरु वचने फुटली. नामदुरांच्याकडे ज्ञान नव्हतं का? नामदुरांच्याकडे ज्ञान नव्हतं, पण नुसत्या ज्ञानाचा उपयोग नाही. आमच्यासारखे भरपूर ज्ञानी आहेत, पोपटासारखे बोलणारे भरपूर आहेत, पण अनुग्रहाच्या माध्यमानं ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा, हा अभ्यास कोण शिकवतं? तर फक्त सद्गुरू शिकवतात.
टाळाटाळी लोपला नाद, टाळाटाळी लोपला नाद, अंगो अंगी मोराला छंद, भोग भोगिताची अटला भेद, भोग भोगिताची अटला भेद, ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगान, त्याचा ध्रुवपद आहे कैसा वासुदेव बोलतो. आता कोण आहे वासुदेव? हा सद्गुरु साधकाच्या कर्णेंद्रियाद्वारे जो ध्वनी सोडतात त्या ध्वनीला अनिर्वाच्य नाम म्हणतात, त्यालाच महावाक्य म्हणतात, त्यालाच गुरुवाक्य म्हणतात, आणि त्यालाच आजच्या अभंगामध्ये नामदेवरांनी अनुहत वाजती टाळ म्हणतात. नादाचे दोन प्रकार आहेत, एक अहत नाद आणि एक अनुहत नाद. अहत नाद म्हणजे पकवाजावर थाप टाकली की जो ध्वनी निर्माण होतो त्याला अहत नाद म्हणतात. हातावर हात आपटल्याबरोबर जो ध्वनी निर्माण होतो त्याला अहत नाद म्हणतात. म्हणजे अहत नादाला वाद्य लागतं, वस्तू लागते, पदार्थ लागतो. दुसरा एक नाद आहे अनुहत नाद, वाद्याविना वस्तूविना पदार्थविना जो स्वयंभू ध्वनी निर्माण होतो त्या ध्वनीला अनुहत नाद म्हणतात. आणि तो एकाच ठिकाणी नाद निर्माण होतो तो नाद इथं आहे. अनुहत वाजती टाळ, आणि ते टाळ एकदा वाजायला लागले काय तो ब्रह्मानंद आहे. गुळगुळा वाजती टाळ, गुळगुळा वाजती टाळ, गुळगुळा वाजती टाळ, गुळगुळा वाजती टाळ, झण झण नादर साळ, झण झण नादर साळ, झण झण नादर साळ, गुळगुळा वाजती टाळ, झण झणा नादर साळ, उदो झाला पहाली वेळ, म्हणजे पहाटेची वेळ, ना उजळेली ना अंधार गा, प्रकाशाची अनुभूती आई त्या ध्यानामध्ये. त्या जीवाची अशी अवस्था होती ना प्रकाश ना उजेड, दोन्हीच्या मधली जी अवस्था आहे त्या अवस्थेला साधक जातो. हा, आणि तीच वेळ भगवंताला आवडते, तोच रंग पांडुरंगाला आवडतो. निळे रजनी वाहे मोतिया सारणी, निळेपणे खाणी, निळेपणे खाणी, निळेपणे खाणी सापडलो, निळे रजनी वाहे ना उजळेल ना अंधार गा, कैसा वासुदेव बोलतो. कुठला वासुदेव? वासुदेव कुठला? चंद्रभागाच्या वाळवंटातला. आम्ही तोच वासुदेव मांडतो चंद्रभागेच्या वाळवंटातला, मोरपिसाचा टोप, इथनं खाली आमच्यासारखा अवतार असतो,
हातात जर्मलचे थाटले असतील, उजव्या हातात घंटे असते, दान पावलं, उदार मांडलं बाच्या नावानं, आईच्या नावानं, आज्याच्या नावानं. आणि आम्ही बी इतकं हुशार असतो, न चालणारा रुपयाचा ठोकळा टाकतो आम्ही. तो वासुदेव का? वासुदेव हा शब्दाची संधी फुड केली की लगेच अर्थ कळतो. वासुदेव म्हणजे वास करणारा देव. कुठ कुठ त्याची भ्रमंते कुठ आहे? वासुदेव करीतो फेरा वाडिया आत बाहेर दारा, कुणी काही तरी दान पुण्य करा, लाभन द्याल तर जातो माघारा गा. वासुदेव करीतो फेरा बाहेर दारा, कुणी काही तरी दान पुण्य करा, तरी जातो माघारा. वासुदेव करीतो फेरा कुठं गल्ली बोलत ना, वाडिया आत बाहेर आणि दारा. ओ, वाडा कुठला? वाडिया आत बाहेर, आत बाहेर आत. चालू आहे का बंद आहे का? ट्रॅफिक जाम झाले कोणाच? बघा, आम्ही त्याच्यावर प्रेम करू अगर न करू, पण तो आमच्यावर प्रेम करतो म्हणून तो येतोय जातोय. येतोय का माहितीये का? मला प्रेम मिळेल म्हणून. जातोय का माहितीये का? कोणी दानच दिना, दान आहे तुके द्या मज दिना. तुम्ही वासुदेव, वासुदेव. वासुदेवचा जप करणं म्हणजे काय? व ध्यान करणं, त्याच्या येण्या जाण्याच्या उश्वासाकडं, श्वासाकडं लक्ष देणं. आणि जो वसवसा आहे ना, बाबांच्या कीर्तनात मी एक व्हिडिओला बघितलं, तो वसवसा म्हणजे स्वयंभू उच्चार. हा, आणि तो वसवसा म्हणजे अनुहतनाद, आणि तो वसवसा म्हणजे महावाक्य, तो वसवसा म्हणजे भगवंताचं मूळ नाव. देवाला दोन दोन नाव आहेत माहित आहेत का तुम्हाला? एक मूळचं नाव आणि एक टोपण नाव. टोपण नाव कुठले? राम कृष्ण हरी वासुदेव गोविंद नारायण विठ्ठल पांडुरंग गणपती, नाही का? ही सगळी टोपण नाव आहेत. आणि त्याचं मूळ नाव मात्र एकच आहे. बापाला दोन नाव असतात, पोरग ज्या नावानं हाक मारतं ते एक टोपण नाव, आणि बापाचं मूळचं नाव. पोरग कुठल्या नावानं हाक मारतं? बाबा. बाबा या नावामध्ये इतका भक्तिप्रेमाचा जिव्हाळा, इतकं भक्तिप्रेमा बरं करतात की बाबा म्हणलं की बापाला आतनं पाना फुटतो, नाही का? पोरग माझं बाबा म्हणते. पोरग म्हणजे बाप बाजार करून आला, आणि पोरग जर हुंबऱ्यावर उभा असलं आणि बाप बाजार करून येताना दिसला की उड्या मारून बाबा आले, बाबा आले, बाबा आले. बापाला इतका आनंद होतो, पटकन पळत पळत येतो, तो पोरा उचलतो, पापे घेतो, खांद्यावर बसवतो, पिशवीत आणलेला खाऊ त्याला खायला घालतो, उड्या मारतो. का? पोरग मला काय म्हणते? बाबा म्हणते. आता बाबा हे नाव भक्तिप्रेमासाठी, बापाकडनं खाऊ मिळावा म्हणून. पण बापाचं मूळचं नाव बी लक्षात पाहिजे का? नको पाहिजे का? नको, लक्षातच नाही मूळचं नाव. बाप गेला एक दिवशी, म्हणजे स्वर्गवासी झाला, आणि पोरग गेलं अण्णासाहेबाकडे तलाट्याकडं, म्हणलं इस्टेट माझ्या नावानं करायचं आहे. आमचे वडील स्वर्गवासी झाले, इस्टेट माझ्या नावानं करायचं आहे. अण्णासाहेब म्हणले तुमच्या वडिलांचं नाव सांगा. हे न सांगितलं बाबा. सगळं उडकलं, सात बारा सगळा चेक केला. हो, दासबोध, ज्ञानेश्वरी गाथा, भागवत, सगळं सगळं, चार वे सहा शास्त्र अठरा पुराण सगळं, त्यात बाबा नाहीच. अर म्हणजे बाबा नाही, तुझं नाव त्या वडिलांचं नाव बाबा म्हणून नाहीच आहे. असं कसं? जन्माला आल्यापासून बाबा म्हणून हाक मारत आलोय. अरे बापाचं खरं नाव काय? हे आतापर्यंत हेच म्हणत आलोय. बाबा रे हेच म्हणत आलायस, इस्टेट नाही मिळायची, जा
अर्थ कळला का? बापाची मूळ इस्टेट कधी मिळेल, परमात्मा नावाची इस्टेट कधी मिळेल, कधी मिळेल, त्याचं मूळ नाव लक्षात ठेवल्यानंतर. आणि ते मूळ नाव सांगतो कोण? सद्गुरु. ती अथॉरिटी फक्त सद्गुरूकडे आहे. भूमिका समजून घ्या. मी नेहमी गमतीने दृष्ट्या सांगत असतो. एक जण गेला हॉटेलमध्ये मुक्कामाला. आपला मस्त 1.5 लाखाचा मोबाईल काढला. किती लाखाचा? 1.5 लाखाचा मोबाईल काढला. आणि चालू केलं. काय म्हणले? काही नेटच नाही म्हणले. इथं मोबाईल कनेक्ट होईना. मोबाईल का कनेक्ट होईना म्हणले? वायफाय पाहिजे का? नको. म्हणजे वायफायला मोबाईल कनेक्ट होईना. तो हॉटेलच्या मालकाकडे गेला. म्हणले, मालक, तुम्ही मोबाईल कनेक्ट होईना? तो म्हणला, पासवर्ड टाईप केलाय का? पासवर्ड टाईप केलाय का? म्हणले, मला माहीत नाही, काय पर्याय नाही. म्हणले, जोपर्यंत तुम्ही पासवर्ड टाईप करत नाही तोपर्यंत तुमचा मोबाईल कनेक्ट होणार नाही. अर्थ कळला का? तसा ह्यो मोबाईल अनमोल आहे. वायफाय सगळीकडे आहे. परमात्मा नावाचं, परमात्मा नावाचं वायफाय ओतप्रोत भरलेलं आहे. 5G काय, 1000G. सगळीकडे आहे. पण कनेक्ट होईना मोबाईलला का? पासवर्ड नाही. आणि तो पासवर्ड फक्त एकाच व्यक्तीकडे ऑथोराइज्ड आहे. ते कोण? सद्गुरु. दादा, पासवर्ड सांगतात का? तुम्ही ATM कार्ड वापरता? वापरता का नाही? पिन सांगता का त्याचा? जरा ते लक्षात ठेवायचं असतो, बोंबलून सांगायचा नसतो. आलं का लक्षात? अरे काय मंडळी, मात्र हे तसलं काय नसतं. अनिर्वाचन फिरवाचन रामकृष्ण अरे हेच खरं. मी सांगतोय, ही सगळी जी आहेत ना, ही कोडवर्ड आहेत. पासवर्ड लक्षात राहीना मग हे काम करा बाबा. हे कोडवर्ड तेवढं टाईप करा, पोचला पासवर्ड पर्यंत पोचला. म्हणून ही कोडवर्ड आहेत. पण पासवर्ड अत्यंत महत्वाचा आहे बाबानो. पासवर्ड शिवाय परमात्मा नावाचं कनेक्शन या मोबाईलला कनेक्ट होणार नाही. आणि तो आनंद घेता येणार नाही. बाबा अहंकार निशिघनदाट. अंधार दूर कधी होतो माहिती का? प्रकाश आल्यावर. परभाग्य सांगतो, अनुग्रह जर घेतला नसेल तर किंबहुना किमान सद्गुरूच्या सानिध्यात जरी राहिलो, लक्षात आलं का, तरी सुद्धा त्यांच्या प्रकाशाबरोबर जाता येईल. मी नेहमी दृष्टांत देत असतो. एक बॅटरी धारक आहे. बॅटरी धारक रस्त्याने निघालाय. बाळाला शांत करा. ज्याच्या हातात बॅटरी आहे त्याचा जो प्रकाश पडलाय तेवढाच प्रकाशाचा फायदा त्याच्याबरोबर चालणाऱ्याला मिळतो. बरोबर आहे की नाही? प्रकाशधारकाबरोबर, बॅटरी धारकाबरोबर आम्ही वाटचाल करतो त्यावेळेला, त्याला जेवढा प्रकाशाचा फायदा होतो तेवढाच चालणाऱ्याबरोबर चालणाऱ्याचा त्याच्याबरोबर चालणाऱ्याला फायदा होतो. पण पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, बॅटरी धारकाचा रस्ता बदलला, त्याचा जर मार्ग बदलला तर तिथनं पुन्हा अंधारात खपावं लागेल. आणि म्हणून बॅटरी धारकाकडून ती बॅटरी कशी प्राप्त होईल हेही साधकानं बघितलं पाहिजे. श्रीपाद बाबांनी ती बॅटरी बाबांच्याकडे दिलेली, काटे बाबांच्याकडे. किमान बाबांच्या बरोबर चालताना तरी प्रकाश मिळणारच आहे, मिळणारच आहे, वादच नाही. कारण त्यांच्या बरोबर चालताना त्यांना जेवढा प्रकाश आहे आनंद घेता येतो तेवढाच आपल्याला प्रकाशाचा आनंद घेता येतो. पण त्यांचा मार्ग बदलल्यानंतर पुढे काय करणार?
भूमिका समजून घ्या. आणि म्हणून ते आहेत तोपर्यंत प्रत्येकानं स्वयंप्रकाशित व्हा. स्वयंप्रकाशित व्हा लक्षात आलं का? आणि परमात्म्याचे अनुसंधान साधा. बस दुसरा दुसरा जन्माचा अर्थच नाही काही. हो, जन्माला येण्याचा दुसरा काहीच अर्थ नाही. भगवत प्राप्ती, सद्गुरूला शरण, ह्या दोनच गोष्टी या जन्मात आल्यानंतर प्राप्त करायच्या आहेत. त्याच्यानंतर बघा, लौकिक आहे, मान आहे, सन्मान आहे, उपयोग नाही. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत सगळ्याचा उपयोग आहे. पण देह संपला की सगळं जाणार आहे. आमच्या बरोबर येणार आहे ते फक्त एकच, काय? भगवंताचं नाम आणि सद्गुरूंचं वचन, एवढंच आमच्या बरोबर येणार आहे. बाकी काय येणार नाही. मित्रबंधू जलपान तक बीवी रहेगी मकान तक, बेटा आएगा अग्निदान तक, घर का परिवार सभी स्मशान तक, उससे आगे भजन ही तेरा साथी, भजन के बिना किला जाए, ये दो दिन का मिला रहे. भूमिका समजून घ्या. बाबा अहंकार निशी घनदाट, गुरु वचने फुटली. काय म्हटले? म्हणतात आमच्याकडे ज्ञान आहे, कशाला गुरु पाहिजे. एक दृष्टांत देतो. दिवाळीच्या पहाटे 4 वाजता म्हणजे 3 वाजताच आपण उठतो. बघा, 3 उठतो, आंघोळ वगैरे करतो आणि दिव्यानं सगळा बंगला सजवतो. म्हणजे आपण परसदारात दिवे लावतो, बंगल्यावर दिवे लावतो, गॅलरीत दिवे लावतो, नाही का, अंगणात दिवे लावतो, सगळ्या बंगल्यावर टेरेसवर दिवे लावतो, छोट्या 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 पणत्या लावतो आपण त्या, आणि ते पणत्यानं सजवतो सगळं. मनाचा कान करून ऐका, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सगळं आम्ही सजवतो आणि बरोबर 4 सजवतो. हां, इतकं सुंदर तो बंगला दिसतो बरं का त्या दिव्यानं. हां, 4:05, 5:06, 6:30, 7:15 आणि पूर्वेकडून सूर्य उगवायला सुरुवात होते. जसा सूर्य उगवत उगवत उगवतच जातो, बंगल्यातले पडती पेटलेले आहेत पण प्रभावहीन होतात. का प्रभावहीन होतात? कुणामुळं प्रभावहीन होतात? मोठ्यानं बोला, सूर्यामुळं. सूर्य जवळ वरती 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 येतो, दिवे पेटलेले आहेत पण प्रभावच नसतो, ते भिजल्यासारखेच दिसतात. भूमिका समजून घ्या. तसं जन्माला येतानाच हो भगवंतानी ज्ञान दिले नाही असं नाही. मी नेहमी दृष्टांत देत असतो. एखादी कार जेवढ्या कंपनी निर्माण करते, लक्षात आलं का, कंपनी जेवढ्या एखादी कार निर्माण करते, ती कार कशी चालवावी, कार मधली माहिती बी सुद्धा त्या माहिती पुस्तकाच्या बरोबर ती देत असते. माहिती पुस्तक बी देतात ना, कार बरोबर देतात ना, कशासाठी, कार कशी चालवावी, नाही का, कार मध्ये काय काय आहेत, कुठले कुठले फंक्शन्स आहेत, हे सगळं त्या पुस्तकात असतं. त्यासाठी ते बरोबर देतात. तसं आम्ही येताना, जन्माला येताना ते प्रॉस्पेक्ट घेऊन आलोय, माहितीपत्रक घेऊन आलोय, पण त्या माहितीपत्राचा उपयोग नाही. कुठपर्यंत कुठपर्यंत बघा. मी अविवेकाची काजळी फेडोनी, विवेक दीप उजळी, तैसा योग्या पाहे दिवाळी. म्हणजे विवेक नावाची एक पणती आहे, दिवा आहे. तैसे सद्बुद्धी हे थोकटी म्हणूची, सद्बुद्धी नावाची एक दिवा आहे. येताना मी सगळं घेऊन आलोय. ऐहिक ज्ञान आहे, व्यापाराचं ज्ञान आहे, वैद्यकीय ज्ञान आहे, नाही का, सगळं कलेचं ज्ञान आहे, नृत्याचं ज्ञान आहे, कीर्तनाचं ज्ञान आहे, प्रवचनाचं ज्ञान आहे, पाठांतर आहे, सगळ्या गोष्टी आहेत. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, मुखोद्गत मुखोद्गत, गाथा पाठ, ज्ञानेश्वरी पाठ, सगळं पाठ आहे. अनुग्रह नसेल तर उपयोग नाही. का सांगतो? दिवे बंगल्यातले पेटलेले आहेत, लक्क दिसतात, छान दिसतात, पण सूर्य उगवल्याबरोबर जसं प्रभावी होतात, तसं जोपर्यंत आमच्या आयुष्यामध्ये सद्गुरु नावाचा सूर्य उगवत नाही आणि त्याचा आत्मज्ञान प्रकाश आमच्यावर पडत नाही, लक्षात आलं का, तोपर्यंत काय उपयोग नाही. आणि पडल्याबरोबर सगळे हे जे ज्ञान आहेत, ऐहिक ज्ञान आहे, सगळे लोप पावतात. पणत्या पाहिजेत का सूर्य पाहिजे? सूर्य पाहिजे, लक्षात ठेवा. हे पणत्या म्हणजे पाठांतर आहे, हे पणत्या म्हणजे ज्ञानाची साठवणूक आहे. हे सगळं विझवून जर एक सूर्य पाहिजे असेल, लख प्रकाश देणारा, लक्षात आला का, बाकी काय करायची गरजच नाही. अनुग्रह
बाबा अहंकार निशी घनदाट माऊलीचं गोड प्रमाण आहे बघा. दीपके दीपक मावळल्या ज्योती खूप प्रसिद्ध अभंग आहे स्वर्गा जरा. अरे अरे ज्ञान झाला सी पावर, अरे अरे ज्ञान झाला सी पावर, विचारलं अरे अरे ज्ञाना झाला असे पावन की आपल्याला वाटतं बहुतेक निवृत्तीदादांनी ज्ञानदादाला बोध केलाय असं वाटत, पण हा अभंग निवृत्तीदादाचा नाही, हा अभंग ज्ञानदादाचाच आहे. आणि ज्ञानदादा कुणाला ज्ञानिया म्हणतात माहितीये का? हो, अरे अरे ज्ञानिया आत्ता पावन झालास, कधी पावन झालास? तुझे ज्ञान कळू आले. काय त्या ध्यानातनं सांगितलं? तुझा तूची देव, तुझा तूची भाव, फिटला संदेह अन्य तत्वी. एकच तत्व आहे, अन्य तत्वातला संदेह फिटला, पण कधी? दीपके दीपक मावळल्या ज्योती आणि घरभर वाती शून्य झाल्या. अनुग्रहाची परमोच्च अवस्था ज्ञानोपरीने सांगताना सांगितल्या प्रमाणामध्ये दीपके दीपक मावळल्या ज्योती. एकदा सद्गुरूचं सद्गुरुरूपी सूर्याचं वचन प्रकाशमय ज्यावेळेला होतं त्यावेळेला सगळे ज्ञान लोप पावतात. दीपके दीपक मावळल्या ज्योती घरभर वाती. किती वाती आहेत या दिव्याला? वाती किती आहेत? 72,000. किती वाती आहेत? त्या सगळ्या मावळतात. एकदा हो सद्गुरुरूपी सूर्य आमच्या आयुष्यात त्याला सगळ्या ज्योती मावळतात, त्या लक्षात ठेवा. घरभरवाती शून्य झाल्या. अरे अरे ज्ञान झालासी पावन बाबा अहंकार निशी घनदाट. फक्त एवढंच चालले बाबा अहंकार निशी घनदाट, पुढं काय गाडी जाईना. असो, हातानं टाळी मुखानं भजन. फक्त 5 मिनिटं राहिलीत, 5 मिनिटांमध्ये मी सेवेला पूर्ण विराम देतो. विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई बाबा अहंकार निशी घनदाट गुरुवचने फुटली पहाट.
आता सद्गुरूच्या अनुग्रहाबरोबर आणखीन एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. साधकांसाठी एक महत्वाचा विषय सांगतो. हे बघा, अनुग्रहितांना कधी कधी अनुग्रहितांनाही अहंकाराची बाधा होते, कारण मलाच माहित आहे त्याला माहीतच नाही. कधी कधी हे सुद्धा ज्ञान महागात पडत. भूमिका समजून घ्या. एकदा स्वरूपाची ओळख झाली, स्वरूपाचं ज्ञान झालं, लक्षात आलं का, स्वरूपाच्या प्राप्तीसाठी जे ज्ञान आवश्यक आहे ते ज्ञान जरूरच घ्यावं, लक्षात आलं का. त्या ज्ञानाला मी विवेक दृष्टी म्हणतो. जरूर ज्ञान घ्यावं, पण त्या ज्ञानात तेच ज्ञान अखंड साठवून ठेवलं तर ते आम्हाला इतकं घातक असतं, ते इतकं मारक असतं. अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो. ज्यावेळेला आम्ही अनुग्रह घेतो आणि आम्हाला ज्यावेळेला कळतं की आम्हाला जे माहिती आहे ते कोणाला माहीत नाही, हा अहंकार कसा मातीत घालतो. उंच झाड होत, खूप उंच झाड होत, अनेक वयस्कर व्यक्ती, सिद्ध व्यक्ती त्या झाडाखाली बसली होती. एक तरुण आला आणि त्या झाडावर सार 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 शेंड्यापर्यंत गेला. ती व्यक्ती काहीच बोलली नाही, ती शांत होती, बघत होती तिच्याकडे, शांत होती. शेंड्यापर्यंत गेला आणि पुन्हा खाली 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 आला आणि जमीन फक्त 4 फूट राहिलेली. किती? 4. ए बाबा पडशील. जमीन किती फूट राहिली? 4. ए बाबा पडशील. पोर तरुणाला वेगळंच वाटलं, हे काय एवढ्या वर गेलो तेव्हा काय म्हणलं नाही, जमीन 4 फूट राहिली म्हणजे पडशील म्हणतंय. अरे कळत का म्हातारा तुला, एवढ्या वर गेलो तेव्हा काय बोलला नाहीस, आता पडशील म्हणतोयस. बरोबर आहे बाबा रे. साधक दशेमध्ये साधकाची उंची वाढत 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 जाते, शेवटी शेवटी पाय घसरतो. म्हणून म्हणलं सावध राहा. शेवटी शेवटी पाय घसरतो, पडशील हे सद्गुरूचं वचन आहे. विठ्ठल आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो, महत्वाची गोष्ट सांगतो. ज्ञान साठवून परमार्थ करायला गेलो ना तर प्रचंड, बघा ज्ञानाबरोबर अहंकार भी जोडला जातो. नबल अहंकाराची गोठी विशेषण लगी अज्ञानाच्या पाठी, ते झोंबे सज्ञानाच्या कंठी, नाना संकटी नाचवी. मी लांब लांब कीर्तनाला जातो, खूप लांब लांब जातो. दररोज माझं 400-500 किलोमीटर रनिंग होत असतं. मग आम्हाला दिवस पुरत नाही, मग आमचा रात्रीचा प्रवास. दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन गाठायचं म्हटलं की मग आम्हाला रात्रभर प्रवास करावा लागतो. मग माझ्याबरोबर हा माझा सारथी आहे, तू काय करतो माहिती आहे का, मॅप लावतो रात्री मोबाईलला. तू काय करतो, मॅप लावतो. आणि आमची फसगंमत अशी होते, ती मॅप काय करतो माहिती आहे का, शॉर्टकट दाखवत, चांगला रस्ता सोडत ते, आणि शॉर्टकट जंगलाचा, अडचणीचा, काट्याकुट्याचा, वड्यातला असला रस्ता दाखवत. आणि असल्या रस्त्यानं जाताना चुकून जर मारेकरी आलं तर आमचं खरं नाही, गाडी फोडणार, आम्हालाही फोडणार, सगळं वाटोळं करणार आमचं. लक्षात आलं का, शॉर्टकटच्या नादाला कधी लागायचं नाही. तसं ज्ञान हे शॉर्टकट आहे. ज्ञान मार्ग काय आहे, शॉर्टकट आहे. आणि भक्ती मार्ग जरी लॉंगकट असला तरी काळजी नसते का, आपल्या बरोबर बरीच असतात प्रवासी, आपल्या बरोबर भरपूर असतात, त्यामुळे मारेकऱ्यांची भीती नसते. वाटमारे कोण कोण आहे त्यात शॉर्टकट मध्ये, काम क्रोध मोह मत्सर अहंकार दंभ वाटमारे आहेत. आणि त्यांनी जर अडवलं ना शॉर्टकट मध्ये, खरं नाही, त्यापेक्षा नको शॉर्टकट, भक्ती मार्ग. ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा, आलं का लक्षात. बस एवढं जरी पाळलं ना आम्ही, लक्षात आलं का, अखंड अखेरच्या, बघ मोठे मोठे सिद्ध पुरुष अखेरच्या घटिकेला वाया गेलेले आहेत, कितीतरी आहेत. बर आहे, पण एवढा सोपा नाही हा मार्ग. अनुग्रहाचा मार्ग असेल, ज्ञान मार्ग असेल, एवढा सोपा नाही आहे. आणि म्हणून
ज्ञानोपर्याने ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून भक्तीने ज्ञानाची जोड घातली. मी नेहमी सांगत असतो, भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला कोणाच्या पोटी आले? वसुदेवाणी. नुसते एका वसुदेवाचे नाही किंवा नुसते एका देवकीचे नाही, तर वसुदेव म्हणजे ज्ञान आणि देवकी म्हणजे भक्ती. भक्त्यांनी ज्ञानाच्याच संयोगाने परमात्मा जन्माला येतो. आणि कुठे जन्माला येतो? या गोकुळात. भूमिका समजून घ्या, या गोकुळामध्ये भक्त्यांनी ज्ञानाच्या संयोगाने परमात्मा जन्माला येतो. भूमिका समजून घ्या. ज्ञान पाहिजे कुठपर्यंत? जोपर्यंत तो दिसत नाही तोपर्यंत. दिसला ज्ञान भी टाकून द्या, डोक्याला ताप नाही. नावेत बसलोय, पहिलं तीर गाठायचं आहे. नावाड्याने सांगितले, नावेतली नेम पाळा, शेफ्टी जॅकेट घाला, लाट आली तर मधी बसा, काटावर बसू नका नाहीतर उलतल. हे सगळे नियम आहेत, बरोबर आहे की नाही? आणि किनाऱ्याला नाव पोचली, नावतनच उतरे ना. अरे किनारा लागलाय, नाही मला उतरायचं. अरे जॅकेट काढ, नाही मला काढायचं. कसा किनाऱ्याचा अनुभव घेता येईल? अर्थ कळला का? एकदा किनारा मिळाला की सगळे नियम बाजूला ठेवा, सगळं बाजूला ठेवा, काही उपयोगाचं नाहीये ते. किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी योग याग विधी व्रत वैकल्य उपस्थापस आहेत. किनाऱ्यावर पोहोचला याची बी गरज नाही. भूमिका समजून घ्या. असो बाबा, अहंकार निशी घनदाट, गुरु वचने फुटली पहाट, माता भक्ती भेटली वरवण, तिने मज मार्ग दाविला, चोखटगा नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. ही बापाची टोपण नावं नामदेवराने घेतलेली आहेत, पण पुढं बापाचं मूळ नाव सांगताना म्हटलं, एक बोल सुस्पष्ट. एकच बोल आहे. आज जाताना बाहेर येताना संपलं मी. असो, सगळं जर सांगत बसलो तर मला वेळ पुरणार नाही. अभंग खूप मोठा आहे आणि संतांचे अनुभव खूप मोठे आहेत, लक्षात आलं का? आणि आज पोट भरून वाढावं का वाटलं, खाणारे त्या योग्यतेचे आहेत. खाणार आलतू फलतू नाही ना, तो राजहंस आहे. खीर आणि नीर निवडण्याची ताकद इथं बसलेल्या राजहंसामध्ये आहे. त्यामुळे मला पाणी मिसळून दूध वाढायला आवडतच नाही आणि जमणार बी नाही. का? राजहंस आहे तिथं. पाण्याचं माप निघालं उद्या तर करायचं काय नाही का? नाहीतर इतर ठिकाणी चाय कम पाणी ज्या आहेच की त्याला काय करायचं. असो, झालेली सेवा तुम्हासारख्या थोर संत मायबापांच्या चरणी अर्पण करतो. आणि खरं सांगू, आज बोलण्याची सिद्धता का मिळाली? काटेबाबांसारखे सद्गुरू मला आशीर्वाद देण्यासाठी बसले, लक्षात आलं का? आणि समोर अशी व्यक्ती असल्यानंतर काय थोतांना मांडताय, घास आहे का नाही का? बाबा तुमच्या चरणी सेवा अर्पण करतो. अमरनाथ दादा, माई, सर्वांनी भरपूर प्रेम दिलं, सर्वांची मी ऋण व्यक्त करतो. सर्वांच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालतो. या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर बाबू.